एमपीएससी उमेदवारांकडून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे. एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा 2020 निकालामध्ये मराठा उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप 65 उमेदवारांचा आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि यामध्ये 585 पदांचा निकाल जाहीर करून उर्वरित 65 मराठा उमेदवारांचा निकाल घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे मराठा उमेदवारांवर अन्याय झाला असून सरकारनं लवकरात लवकर दखल घ्यावी नाहीतर आमरण उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे. तर या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. तर आपल्या बरोबर 65 उमेदवार आहेत, त्यांची काय मागणी आपण जाणून घेणार आहोत. वेळोवेळी मागणी केली आहे, तुम्ही काय सगळा प्रॉब्लेम आणि का निकाल राखून ठेवला? सर, ॲडव्हर्टाईज ॲक्च्युली 2020 आले होते. आत्ता जवळजवळ ॲडव्हर्टाईजला 3.5 वर्षानंतर रिझल्ट आला. तोही 650 केवळ 583 जागांसाठी त्यांनी रिझल्ट लावला. आम्ही EWS प्रयोगातील केवळ 65 विद्यार्थ्यांचा वगळून त्यांनी रिझल्ट लावलेला आहे. आमची ॲडव्हर्टाईज येताना PSI STI ASO या 3 पदांसाठी एकत्रित आली होती. त्याच्यासाठी आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा 3 पदासाठी एकत्रित झाली. त्याच्यानंतर फायनल रिझल्ट लावताना त्यांनी ASO आणि STI यांचा फायनल रिझल्ट EWS येत लावला आणि त्यांना जॉईनिंग पण दिली. आमचं तेच म्हणणं आहे की आम्ही जर एकच ॲडव्हर्टाईज असेल त्यातील 2 पदांना तुम्ही जॉईनिंग देताय, तर PSIला तुम्हाला रिझल्ट लावायला काय प्रॉब्लेम येतो? 582 जण आता ट्रेनिंगला जाणार आहेत, तर आमचाही विचार व्हावा. आम्ही सगळे मेरिटमध्ये आहोत, तरी पण आम्हाला मंत्रालयासारख्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. मग आम्ही मेरिटमध्ये असून हीच कामं करायची का? सर्व जे उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा निकाल सरकारने लवकरात लवकर लावावा. अभिजयस नितीन सांडबोरस, सागर आव्हाड, G24 पुणे. विकासाचा ध्यास म्हणजे